माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे साहेब व माननीय अशोकराव चव्हाण साहेब, बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य साहेब नमस्कार। मी कवी दशरथ अण्णा कांबळे, एल्गार जनरल कामगार संघटना, चंदगड तालुका अध्यक्ष, जिल्हा कोल्हापूर। साहेब आपल्या निदर्शनास दरवर्षी येतच आहे की प्रत्येक पावसामध्ये वाहून जाण्याच्या ज्या घटना आहेत त्या वाढतच चाललेल्या आहेत। साहेब आपणास एक विनंती करण्यासाठी मुद्दामून आलो आहे, ती म्हणजे साहेब जे पुलं आहेत, जे साकव आहेत, त्यांच्यावर जे सुरक्षा खांब आहेत ते बऱ्याच ठिकाणी नाही आहे। तर साहेब प्रत्येक पुलावर, प्रत्येक साकवावर हे सुरक्षा खांब लावावेत आणि आपण हा आदेशच काढावा की प्रत्येक पूल, प्रत्येक जे साकव आहे त्या ठिकाणी सुरक्षा खांब लावण्यात यावेत। दुसरी गोष्ट म्हणजे साहेब साकव किंवा पूल हे भरल्यानंतर इतर ठिकाणाहून पाणी प्रवाह आपला सुरू करतो, ज्या बाजूनं जागा सकल आहे ज्या बाजूनं आपला प्रवाह ते जास्तीत जास्त प्रवाह करतं आणि अशा ठिकाणाहून बऱ्याच ठिकाणी बरेच लोक वाहून गेलेले आपल्याला निदर्शनास आले असतील आहेत। आमच्या परवा चंदगड तालुक्यात सुद्धा अशी घटना घडलेली आहे। तर साहेब आपणास विनंती आहे की साकवावर, पुलावर किंवा जे पूल भाग किंवा साकव भरल्यानंतर पाणी जे आपली बाजू जे रिकाम्या बाजूने पाणी आपला प्रवाह वळवते अशा ठिकाणी सुद्धा आपण हे सुरक्षा खांब लावून सहकार्य करावे आणि पूर्ण बांधकाम विभागाला आपण हा आदेश द्यावा की जेणेकरून अशा घटना कोणत्याही वाहून जाण्याच्या होऊ नयेत। की एखादी व्यक्ती जरी वाहून गेली तरी ती त्या सुरक्षा खांबाला अडकून राहील आणि त्याला वाचवण्यात यश येईल अशा पद्धतीचं साहेब एक सुंदर असं नियोजन आपण बनवावं की साहेब प्रत्येक गावामध्ये आमच्या इकडे तर मंडळ त्या गावातून प्रवाशांना ये जा करायला मदत करतात, मात्र साहेब प्रत्येक मंडळातील प्रत्येक व्यक्तीमागे त्यांचा परिवार आहे, त्यांच्याही जीवाला धोका आहे। तर साहेब ही एक विनंती आहे माझी की आपण ज्या ज्या ठिकाणी पूल आहे, साकव आहे किंवा साकवाच्या बाजूनं जिथून पाण्याचा प्रवाह जास्त आहे आणि प्रवाशांना ये जा करायला अडचण होत आहे अशा ठिकाणी प्रत्येक अशा साकवावर, पुलावर, त्या मोकळ्या जागेत जिथून पाण्याचा प्रवाह होतोय अशा ठिकाणी साहेब सुरक्षा खांब लावून एक मोलाचं सहकार्य करावं आणि साहेब एक महत्त्वाचा निर्णय आपण हा घ्यावा की एक आपल्या महाराष्ट्र राज्यातील मी एक सर्वसाधारण व्यक्ती आपणास ही विनंती करतोय की आपण हे कराल आणि ही आशा करू। मी इथं थांबतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।